मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय कामगार दिन महाराष्ट्र दिन आणि सोलापूर महानगरपालिका स्थापना दिन ध्वजारोहण करून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शनिवारी दत्तनगर येथील कार्यालयात आंतरराष्ट्रीय कामगार दिन महाराष्ट्र दिन आणि सोलापूर महानगरपालिकेचा स्थापना दिन माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच माकपच्या नगरसेविका कामिनी आडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केंद्र सरकारवर टीका केली किंवा लस हे घेतलंच पाहिजे मास्क वापरला पाहिजे आपल्यामध्ये अंतर ठेवलं पाहिजे हाताने साबणाने हात धुतले पाहिजे बिलकुल गर्दी करता कामा नाही आपण सगळे कामगार या कोरोनो जाक। कोरोना विरुद्ध आपल्याला लढायचा संपूर्ण जग कोरोना विरुद्ध लढत असताना आमचे पंतप्रधान सहा कोटी व्हॅक्सिन परदेशाला निर्यात केली माकपचे जिल्हा सचिव एम एच शेख यांनी कोरोना प्रतिबंधासाठी जनजागृतीपर आवाहन केलं याप्रसंगी माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी माजी नगरसेविका सुनंदा बल्ला जिल्हा समिती सदस्य सलीम मुल्ला अनिल वासम अशोक बल्ला दत्ता चव्हाण दीपक निकंबे आदींची उपस्थिती होती